¿Quién es algo? नमस्कार, बातम्यांच्या गप्पा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आमच्या पहिल्या कार्यक्रमाला तुम्ही जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुषार आणि मी सगळ्यांचेच आभार मानतो. आज बातम्यांच्या गप्पाचा हा दुसरा कार्यक्रम आणि आज आपण आजच्या दिवसभरातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. तर जाऊयात आजच्या पहिल्या बातमीकडं. ती बातमी आहे गुजरातमधील. गुजरातमध्ये एका 22 वर्षाच्या दलित तरुणावर 11 लोकांनी हल्ला केलाय. तर ते हल्ला करण्याचं कारण पण आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की त्या मुलाने त्याची मिशी वाढवली होती म्हणून गावातल्या 11 लोकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडलेली आहे. त्या युवकाचं नाव आहे सुरेश वाघेला आणि ज्या व्यक्तींनी त्याच्यावरती हल्ला केला त्या व्यक्तीचं नाव आहे धमा ठाकूर आणि त्याचे सहकारी रात्री उशिरा त्याच्या घरी गेले सुरेशच्या आणि त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याच्या बहिणीला देखील गंभीर इजा झालेली आहे. याबद्दल त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे पण अद्याप अजूनही कुठल्या गुन्हेगारांना अटक झालेली नाही. त्यामुळं संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय. तर जाऊया दुसऱ्या बातमीकडे. बातमी आहे शिवसेना आणि मनसे यांच्याबद्दलची. तर आपण नेहमीच शिवसैनिक आणि मनसे सैनिक एकमेकांसमोर भांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पण बातमी सकारात्मक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एक शिक्षिका होत्या. त्या शिक्षिकांनी उद्धव ठाकरेंना मदतीसाठी याचना केली होती. तर त्या मदतीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही त्यांच्यासाठी धावून गेलेले आहेत. चक्रीवादळ आलं आपल्याकडे तोक्ते चक्रीवादळामध्ये उद्धव ठाकरेंच्या ज्या शिक्षिका होत्या सुमन रणदिवे यांचं घराचं नुकसान झालेलं होतं. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे, तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवलं होतं, इथली परिस्थिती खूप खराब आहे, कृपया आम्हाला मदत करा, असं त्यांनी आवाहन केलं होतं मुख्यमंत्री कार्यालयाला. त्यानंतर तातडीनं त्यांना लगेच मदत मिळाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे तिघं देखील दिग्गज नेते रणदिवे मॅडमचे विद्यार्थी आहेत. यानंतर चौथ्या बातमीकडे आपण बोलूया. आता आपण चौथ्या बातमीकडे जाऊया. चौथी बातमी मराठा आरक्षणावरती आहे. आपण काल सुद्धा संभाजीराजांबद्दलची बातमीचा आढावा घेतला होता. काल आज संभाजीराजांनी शरद पवारांची भेट घेतली. याच्या वर्षी बातमी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या खासदार संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विविध जिल्ह्यात फिरून ते तिथल्या लोकांची चर्चा वगैरे करताना दिसत आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्या समजले की मराठा समाज सध्या आरक्षणामुळे अस्वस्थ आहे, त्यांना नाही द्यावा, आरक्षण देण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली. या संदर्भात या दोघांमध्ये 10 मिनिटे जवळपास चर्चा झाली. सध्या कोणाची परिस्थिती बिकट आहे आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे अशी भूमिका त्यांनी पवारांच्या समोर मांडली. दरम्यान मराठा समाजावर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, शरद पवार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली. यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातच दुसरी बातमी आहे. ती बातमी आहे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवरती टीका केलेली आहे. या टीकेत त्यांनी म्हटलेले की मराठा आरक्षणासंदर्भात आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरण्यापेक्षा तर त्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन केलं आणि ते दिल्लीत फिराले तर मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळू शकतो अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. आपण बघतोय की सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे पण आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन कुठलाच नेता कुठलाच राजकीय पक्ष एक ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये. केंद्र सरकार की राज्य सरकार या वादात मराठा समाज सध्या भरटला जात असल्याचे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाला न्याय नक्की कोण देणार हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्र या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विचारत आहे. आता आपण शेवटच्या बातमीकडे जातोय. बातमी धक्कादायक आहे. दवाखान्यात भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांची जबर मारहाण अशा पद्धतीची बातमी आहे. जालन्याची बातमी आहे. संपूर्ण देश सध्या कोरोनासोबत लढत आहे आणि नाही का पूर्ण आरोग्य व्यवस्था ही आपल्या देशाची अशी कोलमडती आहे किंवा राज्याची सुद्धा
अनेक रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी बेड मिळत नाहीये, दुसऱ्या बाजूला रुग्णालय रुग्णांची लूट करतायत। याच पार्श्वभूमीवरती जालन्यातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। 4-5 पोलीस मिळून एका व्यक्तीला जबर मारहाण करतानाच हा व्हिडिओ आहे। 9 एप्रिल रोजी जालन्यातील एका खासगी रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, मात्र डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृत झालेल्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांनी केली होती, आणि यामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ झाला, गडबड झाली। आणि त्यानंतर जालना पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि बाकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळी पोलिसांनी आणि तेथे उपस्थित असणाऱ्या युवक यांच्यात वाद झाला, आणि या वादाचा एका व्यक्तीने शूट केल्या प्रकरणी हे भाजप युवा मोर्चाचे शिवराज नारियलवाले होते, आणि यांना मग दवाखान्यात बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेच्या बाबतीत असं देखील सांगण्यात आलेलं आहे की जे भाजपचे पदाधिकारी होते त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा त्याचं शूटिंग त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं, आणि ते जे पोलीस अधीक्षक तिथं होते महाजन नावाचे, त्या पोलीस अधीक्षकांना ते पदाधिकाऱ्यांना काहीतरी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, आणि तो व्हिडिओ कॅमेरात कैद झालेला आहे। तो व्हिडिओ पण सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। ही घटना 9 एप्रिलला घडलेली आहे, आणि पण हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला, त्यामुळं भाजपचे आमदार आहेत माळशिरसचे राम सातपुते, त्यांनी देखील ट्विट करून पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळं आपण बघू शकतो की आता येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का काय ऍक्शन घेणार हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल। तर आपण आजच्या बातम्यांचा आढावा घेतलेला आहे। हा कार्यक्रम आजचा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे किंवा आम्ही तुमच्यासाठी आणखीन काय नवीन घेऊन येऊ शकतो हेही आम्ही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करा, धन्यवाद।